गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज ॲक्च्युली माझी एक सिक्रेट पार्टी आहे. सिक्रेट पार्टी म्हणजे आता एक नवीन कॉन्सेप्ट आली आहे की सिक्रेट सँटा, अशी आमच्या फ्रेंड्सची पार्टी आहे. सो त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट अशी आहे की प्रत्येकाने एक एक गिफ्ट आणायचं, पण त्याच्यावर नाव नाही लिहायचं की फ्रॉम विनी किंवा फ्रॉम मम्मी असं नाही लिहायचं. फक्त गिफ्ट आणायचं आणि मग ते गिफ्ट ते मिक्स करतील एका बॉक्समध्ये आणि मे बी त्याच्यावर चिट्स काढतील आणि रँडमली एक एक गिफ्ट प्रत्येकाकडे जाईल असं काहीतरी आहे. आणि त्यानंतर कळेल की कोणी कोणाला काय गिफ्ट दिलं आहे. म्हणजे ऑफकोर्स नंतर कळणारच, पण आधी कळणार नाही. सो मी एक गिफ्ट आणलं आहे, हे बघा. टाटा. आता ह्याच्यावर बघा, नाव नाही लिहिलं आहे की फ्रॉम विनी असं काही लिहिलेलं नाही आहे. आता हे गिफ्ट ते बॉक्समध्ये टाकतील बहुतेक, किंवा कसं करतील मला माहिती नाही, पण हे सगळे गिफ्ट्स मिक्स होतील आणि मग रँडमली एकेकाला एक एक गिफ्ट मिळेल. आय होप मला पण चांगलं गिफ्ट मिळावं. ऑब्व्हियसली हे काय आहे हे मी तुम्हाला दाखवेनच नंतर. खरं तर सकाळपासूनच मला व्लॉग स्टार्ट करायचा होता, पण माझी थोडी घाईघाई झाली कारण ही जी सिक्रेट पार्टी आहे, सिक्रेट सँटा पार्टी, त्यानंतर मी फिरायला चालले. आणि मी कुठे चालले ते मी तुम्हाला संध्याकाळी सांगेनच, पण आता मी बॅग्स पॅक केल्या आहेत माझ्या. म्हणजे मी इथून निघतानाच माझ्या बॅग्स घेऊन जाणार आहे. सो समोर माझे बॅग्स आहेत, तुम्हाला पण दाखवते मी. हे बघा, ह्या माझ्या दोन बॅग्स आहेत आणि अजून एक माझी ग्रीन. सो माझ्या ह्या दोन बॅग्स तुम्ही पाहिल्या, ब्लू आणि ब्लॅक, आणि अजून एक ग्रीन कलरची बॅग आहे. ओ गॉड, खूप बॅग होणार आहे. मग हे सगळं मी तिकडे पार्टीला घेऊन जाणार आणि तिकडून मी 5:30 किंवा 5:40 निघणार आणि 6 माझे फ्रेंड्स भेटणार आहेत मला. आता कोण भेटणार आहे हे पण तुम्हाला मी नंतरच दाखवते. त्याआधी आता मी तर आता साधारण 12:15 झालेत आणि 1:35 माझी फास्ट ट्रेन आहे. आणि मगाशी मी विचार करत होते की हेअरचं काहीतरी करू का, पण आता मी सकाळपासून कामं करून एवढी जमले, हे गिफ्ट आणायला गेले, घरातली कामं केली, मग आता मला ना खूप कंटाळा आला आहे. सो लेट सी, जर वाटलं तरच मी काहीतरी करेन, नाहीतर मग मी आमची. आणि आज थीम आहे म्हणजे रेड, व्हाईट किंवा ब्लॅक असे तीन कलर्स आम्हाला दिलेत, त्यापैकी तुम्ही काहीतरी वेअर करून जायचं आहे. सो मी माझ्याकडे एक व्हाईट कलरचं शर्ट आहे, त्याच्यावर असे हार्ट्स हार्ट्स आहेत. सो ते मी घालणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता मी पळते. हे देअर, गुड आफ्टरनून. तर फायनली मी रेडी झाले आणि हे बघा, ह्या शर्टबद्दल मी तुम्हाला म्हणत होते की व्हाईट शर्ट आहे आणि त्यावर असे हार्ट्स आहेत छोटे छोटे. सो मी रेडी झाले आणि इट्स ऑलरेडी 1:25, मला 1:35 फास्ट ट्रेन पकडायची. आता मी पळते, तुम्हाला ट्रेनमध्ये बसून भेटते. ठीक आहे, सी अ बाय. हॅलो. तर आता मी ऑटोमध्ये बसली आहे. मी ॲक्च्युली आता स्टेशनला पोहोचली आहे, मास्क स्कार्फ सगळं रेडी करून, कारण ऊन खूप आहे आणि ट्रेनने जायचं म्हटल्यानंतर यू हॅव टू कवर युअर सेल्फ. ओके, तर तुम्हाला आता मी ट्रेनमध्ये बसून भेटते. ठीक आहे, हे बघा बॅग्स, बघा 1, 2. ओ गॉड, खूप बॅग्स आहेत देवा. चल एनिवेज, मी भेटते तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स. तर आज सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं की माझी आज सिक्रेट सँटा पार्टी आहे. सो आता मी इकडे पोचले, मी तुम्हाला सेटअप दाखवते. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सेटअप दाखवते, पण त्याआधी बघा, ही सौस्मिता आहे, माझी एक फ्रेंड आहे आणि ह्या दोन मैत्रिणी आहेत. हॅलो. शी इज अ वीना आणि ही रेतू आहे, ही पण उल्हासनगरला राहते और ये कोल्हापूर और वो जो पीछे है वो आसाम. सो ओके, सेटअप दाखवते. आणि ह्या पूजा मॅम आहेत. ओके, तर आज जी क्रिसमस पार्टी आहे सिक्रेट सँटा, त्याचा हा सेटअप आहे. सो तुम्ही बघा, तर आता सेटअप तर तुम्ही पाहिलाय आणि जरा वेळाने सेलिब्रेशन होणार आहे. सो ते सेलिब्रेशन पण जमलं तर मी दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतर तर मी पिकनिकला जाणार आहे, आज आय टोल्ड यू. सो भेटूया की जरा वेळात. सी यू. Thank you.
आमचं सेलिब्रेशन तर तुम्ही पाहिलंच. आता आम्हाला खायला देत आहेत बघू, पाहुते आली इकडेही आहे आणि माझं ताट येत आहे. सो हे घ्या तुमचं ताट. थँक यू. आता मी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला मी पुन्हा भेटते. म्हणजे इथून मी निघणार आहे 5:30 या 5:45 ला. आता मे बी आवाजामुळे तुम्हाला काही ऐकू येत नसेल, पण आता हे फिनिश करते आणि मग येते परत. फ्रेंड्स, ॲज यू सॉ आमची मस्त पार्टी झाली, सगळ्यांना गिफ्ट्स मिळाले, आम्ही थोडाफार डान्स पण केला आणि आता मी निघाले. आता वाजले 7. सी, आता मी निघाले माझ्या दुसऱ्या फ्रेंड्सला भेटायला. हॅलो फ्रेंड्स, आणि आता मी पोचले आणि सगळे थोडे थोडे रागवलेत, बट दॅट्स ओके. अँड सो सॉरी एव्हरीबडी, सो सॉरी एव्हरीबडी फॉर बिंग लेट, बट मी हल्ली. एनिवे, सो मोनालीला तुम्ही ओळखता, माऊला तुम्ही ओळखता, श्रद्धा न्यू एंट्री अपने व्लॉग मे, आणि जयेशला तुम्ही ओळखता, तो पण खूप रागवला, बट इट्स ओके, विनोद आहे. नाही, इट्स ओके, रागवा तुम्ही, पण तुम्हाला कळलं की यू पीपल विल बी हॅपी. सो एनी वे, आणि सुनील पुढे बसलाय, त्यामुळे आता त्याला मी दाखवत नाहीये सिरियसली, बिकॉज आता मी खूप दमली आहे. सो मी सेटल होते आणि मग सुनीलला पण जेवताना वगैरे भेटू. ठीक आहे, बाय माऊ. बाय माऊ, बाय कर. खाली मी कुठे? मूर्ख मुलगी. अरे रे, सांग मग सगळ्यांना काय बोलले बाबा. मूर्ख मुलगी. सो आम्ही आता चहासाठी थांबलोय, हे बघा माझे बिस्किट्स. सो समोर एक चहावाले दादा आहेत, म्हणजे टपरी आहे ऍक्च्युली, पेट्रोल पंपच्या बाहेरच येते. सो आम्ही जरा चहा घेतो इकडे, मला चहाची खूप गरज आहे कारण मी आज संध्याकाळी चहाच घेतला नाही. सो आता चहा घेते. हे फ्रेंड्स, तर आता फायनली आम्ही जरा निवांत बसलोय. सो तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते. सकाळी मी निघालेले घरातनं 1:30 वाजता, 11:20 ला, आणि ह्या लोकांना मी भेटणार होते 6 वाजता, 6 राईट ना, आणि मी भेटणार. मला माहीत होता की तू नक्की मला बोलशील. मी ग्रुपवर टाकलेलं की शार्प @6 PM @Viviana Mall, पण तसं काही झालं नाही. मी 7:30 ला वगैरे यांना भेटले आणि असं झालं की आम्ही श्रीवर्धनला चाललोय आणि इकडून उल्हासनगर म्हणून किती लागतात तास, 5.5 तास. आणि आम्ही जेव्हा विवियानावरून कॅल्क्युलेट केलं तरी तेवढेच लागत होते 5 तास, म्हणजे इन्क्लुडिंग ट्रॅफिक. सो आता आम्ही हायवेला लागलोय, मग एक पेट्रोल पंप आहे तिकडे, ते गाडीवाले दादा फ्युल भरतायत. सो आम्ही इथे चहा प्यायला थांबलो. तर अशी गंमत आहे, आता आम्ही चाललोय पिकनिकला 2 दिवस. उद्या आम्ही मज्जा करणार आणि परवा परत येणार. सो तिकडची धमाल तुम्हाला दाखवूच, बट थँक्यू सो मच तुम्ही लोकांनी खूप वेट केलं माझं, आय एम सो सॉरी ऑल्सो. काही बोलायचं तुला? ऍक्च्युली म्हणजे थोडंसं नाईट ट्रॅव्हल आहे, सो थोडंसं ऑफकोर्स दमायला होणारच आहे, बट नेव्हर माइंड. पुढे आम्हाला असं काही काम नाही आहे, सो आम्ही सगळे जाऊन आज झोपणार आणि उद्या रात्री आम्ही बॉनफायर वगैरे असं काय काय प्लॅनिंग करतो. सो तुमच्यासोबत ते शेअर करूच आम्ही. सो आत्तासाठी बाय बाय, आम्ही चहा घेतो. कटिंग चहा आणि बिस्किटचं पॅकेट आम्ही संपवलंय. हे बघा, हे बिस्किट होते ते मला तर खूप आवडतात, चीज बिस्किट. चहा घेते, छान आहे चहा. अँड चहा पिऊन झाला आहे, हे बघा हा रोड आहे, हा पेट्रोल पंप. गाडीत चालली आहे, खूप दमायला झालं ॲक्च्युली, पण ठीक आहे, अजून 4 आवर्स ट्रॅव्हलिंग आहे. सो हॅलो फ्रेंड्स, आता चहा पिऊन झाला, आता आम्ही जेवायला थांबलोय. आता किती वाजलेत? 10:15 आणि खूप भूक लागली. सो आता आम्ही या रेस्टॉरंटला जेवायला थांबलोय, आता जेवून घेते, बघू काय चांगलं आहे इकडे ते बघू आणि मग आम्ही ऑर्डर करू आणि मग तुम्हाला भेटते मी. हे फ्रेंड्स, तर आता मी आली आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये आणि आता जेवण पण आलं. सो जेवून घेते आणि मग पुन्हा प्रवासाला सुरू करणार आहे. सो आता जेवते आणि मग तुम्हाला भेटते. इथे बघ, 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 इ
सो इकडे जिकडे आम्ही जेवायला बसलेलो तिकडे आमचं जेवण झालंय. हे बघा मुनाली सोप घेते साखर आणि सोप. मला मला पण देश पायदळी जेवण कसं होतं? खूप छान होतं. ओके एनीवे तर भेटू तुम्हाला नंतर. बाय. आणि आता फायनली आम्ही श्रीवर्धनला पोचलोय. हे बघा आमचं हॉटेल. आणि खूप दमले मी सकाळी 9 वगैरे उठले आणि आता रात्रीचे 2 तुम्हाला दाखवते. हे बघा 2:12 एक्स्ट्रीमली टायर्ड. पण आता बॅग घेऊन वर जायचं आहे, फ्रेशन अप व्हायचं आहे आणि मग झोपणार. लिटरली काही कळत नाही, डोळे बंद होत आहेत. आणि तिकडून हॉटेलवरून निघून आम्ही 3-3.5 तास प्रवास केला आणि मग इथे पोचलोय. सो मोनाली अजून गाडीतून उतरत नाहीये आणि श्रद्धा 2 बॅग कोणाच्या? श्रद्धा मोनाची. श्रद्धाला झोपायचंय पण कोणी उठत नाही. आय स्वेअर तू माऊला घेऊन घेतलं मग तुला घ्यायचं. सगळेच गेलेत ऍक्च्युली. आणि हे लोकेशन ऍक्च्युली खूप सुंदर आहे पण तुम्हाला दिवसा दाखवेन. दिवसा खूप जास्ती छान वाटेल. इकडे थोडस दाखवते. आतासाठी साइन ऑफ, बाय बाय. पार्ट 2 मध्ये आपण भेटूया. गुड नाईट.